नमस्कार, मी संकेत आवटे। ऑलरेडी मार्केट डाऊन आहे किंवा कन्सॉलिडेट होत आहे, त्यामुळे तुमच्या खूप जास्त कमेंट येत आहेत की आम्हाला स्टॉक्स काही असे सांगा जे क्वालिटी स्टॉक्स आहेत। ऑब्व्हियस आहे, मी हा व्हिडिओ एज्युकेशन पर्पजसाठी बनवतो आहे, त्यामुळे तुम्ही जो काही डिसिजन असेल तो तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून घेऊ शकता। आणि आमची जर ॲडवाईस हवी असेल तर तुम्ही बास्केटमध्ये आमच्या इन्व्हेस्ट पण करू शकता, स्मॉल केसमध्ये, रिचमी स्मॉल केस। दिलेल्या नंबरवर कॉल करा, सगळी माहिती तुम्हाला मिळेल। डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, चेक करू शकता। डीमॅट अकाउंट ओपन करू शकता, त्याही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स आहेत। फ्री ऑफ कॉस्ट किंवा मदत हवी असेल तर या नंबरला कॉल करा। हा व्हिडिओ सुपर फास्ट आपण घेतो आहे आणि दोन असे स्टॉक रिसर्च करतो आहे, या माध्यमातून तुम्हाला समजेल की खूप चांगले क्वालिटी स्टॉक्स आहेत, लॉंग टर्मसाठी आपण होल्ड करू शकतो, लॉंग टर्ममध्ये खूप चांगले रिटर्न यामधून मिळू शकतात, बेस्ट क्वालिटी स्टॉक्स। त्यामुळे पहिला चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत रहा। पहिला स्टॉक आहे पिडीलाईट, ज्यांचे प्रोडक्ट आहेत फेविकॉल, फेविकॉल MR, डॉक्टर फिक्सिट, फेविक्विक, फेविक्रील किंवा हॉबी आयडियाज, फेवी स्टिक, मिस्टर सील आणि अदर बरेच त्यांच्या अजून प्रोडक्ट आहेत। हे पण तुम्हाला हवं तर मी दाखवतो आहे। मोटोमॅक्स असेल, रूप असेल, रंगीला असेल, बरेच आहेत। पण जे फेमस प्रोडक्ट आहेत, एवरग्रीन प्रोडक्ट आहेत, खूप चांगले प्रोडक्ट आहेत, मग हाच स्टॉक का, हे सुद्धा मी थोडंसं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे। याची जर प्राईस बघितली किंवा हा जर चार्ट बघितला ना, तर डायरेक्ट एका अप ट्रेंडमध्ये चालणारा हा स्टॉक आहे। याच्यामध्ये करेक्शन खूप मोठं येत नाही। प्रत्येक वेळी जर तुम्ही बघितली ना, तर छोटंसं करेक्शन येतं, पुन्हा स्टॉकवर जातो, पुन्हा छोटं करेक्शन, पुन्हा वर जातो, एक मायनर करेक्शन, पुन्हा वर, अशाच पद्धतीने हा स्टॉक चालतो। मॅक्सिमम हे करेक्शन आलं होतं 2020 कोविडमध्ये सुद्धा। असं झालेलं नाही की हा 50% आणि 30% फॉल झाला, बिलकुल नाही। मायनर करेक्शन आलं, इथे पुन्हा स्टॉकवर गेला, पुन्हा मायनर करेक्शन, पुन्हा अप ट्रेंड, मायनर करेक्शन्स याच्यामध्ये येतात। आत्तासुद्धा एक फायदा आहे की एक मायनर करेक्शन ऑलरेडी इथंपर्यंत घेऊन आलेलं आहे। चार्ट थोडासा मी तुम्हाला झूम करून दाखवेन, सो दॅट अजून चांगली क्लॅरिटी तुम्हाला येईल आणि समजेल की हे करेक्शन किती मॅटर करतं किंवा याच्यामुळे आपल्याला काय फायदा होऊ शकतो। फक्त हा मागील 6 महिन्याचा चार्ट मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। इथून हा स्टॉक वर गेला होता, पुन्हा खाली आला आहे। आता सध्या प्राईस सुरू आहे जवळपास 2200 रुपये आणि याने हाय गाठला होता, इकडे बघू शकता 2532 हाय होता आणि आता सध्या 2200 रुपये प्राईस। म्हणजेच काय, जवळपास 330 रुपयापेक्षाही जास्त स्टॉक करेक्ट झालेला आहे। आता याच्या लेवल्स काय असू शकतात याचा पण थोडासा मी तुम्हाला अंदाज देण्याचा प्रयत्न करू शकतो, जेणेकरून तुम्हाला अजून चांगली कन्सेप्ट क्लिअर होईल। हा मॅक्सिमम मला वाटतं 2100 रुपयाच्या आसपास येण्याची शक्यता आहे। अजून थोडंसं करेक्शन होऊ शकतं असं मला वाटतं। जेव्हा हा अजून ग्रीन कॅन्डल बनवू लागेल तेव्हा आपण यामध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात करायला हवी। एखादी ग्रीन कॅन्डल जेव्हा बनेल, क्लोज करेल, पुन्हा त्याचा हाय ब्रेक होईल, अजून क्वांटिटी ॲड करू शकतो। ही लेवलसुद्धा वाईट नाही इन्व्हेस्ट करायला। इथे पहिली इन्स्टॉलमेंट आपली जाऊ शकते, 5-step इन्व्हेस्टिंग यामध्ये आपण करू शकतो। मायनर करेक्शन बघायला मिळू शकतो, खूप मोठ्या प्रमाणात अजून हा खाली येणार नाही, कदाचित या लेवलपासून पण हा रिव्हर्स होऊ शकतो। सो दॅट आत्ता ही लेवल इन्व्हेस्ट करण्यासाठी योग्य आहे असं मला वाटतं। फंडामेंटल जर आपण या कंपनीचे बघितले आणि फायनान्शियल जर आपण चेक केले प्रॉफिट अँड लॉसमध्ये जाऊन, तर तुम्हाला पाहायला मिळेल नेट सेल कंपनीचा काय म्हणतो। 2013 3678 कोटी रुपयाचा सेल होता, नंतर 4200, 4800 अशी कन्सिस्टन्सी पाहायला मिळते। ग्रोथ 7294 कोटी रुपये, 7300 कोटी। इथे जर 2013 आणि 2020 कम्पेअर केलं तर सेल डायरेक्ट डबल झाला आहे। आता ही पण गोष्ट लक्षात घ्या, कोविडमुळे मॅक्सिमम बिझनेस इफेक्ट झाले, त्यांच्यावर परिणाम झाला, ते लॉस मेकिंग बनले किंवा सेल डाऊन झाला, बऱ्याच गोष्टी झाल्या। पण इकडे लक्ष देऊन बघू शकता, 2018 6000 कोटीचा बिझनेस होता, 2019 7000 कोटीचा बिझनेस होता, पण 20 तो वाढला, कमी झालेला नाही। म्हणूनच याला क्वालिटी स्टॉक म्हटलं जातं, कारण यांचा बिझनेस काही हो, काही जरी परिस्थिती निर्माण झाली तरी मोठ्या प्रमाणात इफेक्ट हो याच्यावर होत नाही। कोविडमध्ये बऱ्याच कंपन्या 50% फॉल झाल्या होत्या, पण ही कंपनी 50 आणि 60% फॉल झाली नाही। याचं कारण हेच आहे, कन्सिस्टंटली हा स्टॉक ग्रो होतोय, कारण याचा सेल पण ग्रो होतोय, कंपनी ग्रो होतीये, नेट प्रॉफिट पण इकडे तुम्ही बघू शकता, तुम्हाला पाहायला मिळेल। प्रॉफिट आफ्टर टॅक्स आपण बघणार आहोत, ज्याला आपण पॅट म्हणतो, 422 कोटी होतं, ते वाढत वाढत आता 1119 कोटी रुपये एक्झॅक्ट कोविडच्या फिगर मी तुम्हाला सांगतोय। आणि 2021 सुद्धा 1122 कोटी रुपये, त्याच्यामध्ये ग्रोथच झाली आहे, लॉस झालेला नाही, प्रॉफिट कमी झालेलं नाही,
यालाच म्हटलं जातं क्वालिटी स्टॉक, म्हणून मी तुम्हाला हा रिकमेंड करतो आहे. शेअर होल्डिंग पॅटर्न जर या कंपनीचे तुम्ही बघितले तर तुम्हाला पाहायला मिळेल, प्रमोटरकडे जवळपास 70% शेअर्स होते आणि परत ते वाढतच गेले, कमी झालेले नाहीत. यालाच म्हटलं जातं अजून जास्त क्वालिटी स्टॉक. त्याच्या पुढचा स्टॉक आहे इन्फो एज इंडिया लिमिटेड. इन्फो एज इंडिया लिमिटेडबद्दल पण थोडीशी मी माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे. इन्फो एजच्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट्स आहेत आणि तुम्हाला माहितीच आहे नोकरी.com वन ऑफ द बेस्ट प्रोडक्ट आणि फायनेस्ट प्रोडक्ट या कंपनीचं आहे आणि स्टॉकचं पण नाव नोकरी आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता. याची दुसरी इन्व्हेस्टमेंट्स आहे झोमॅटो.com. झोमॅटो तर तुम्हाला माहितीच आहे, झोमॅटोवरून आपण फूड प्रोडक्ट मागवतो ती कंपनी आहे, त्याचबरोबर ॲपलेक्ट आहे. अशा प्रकारे खूप साऱ्या कंपन्या आहेत ज्यामध्ये या कंपनीने इन्व्हेस्ट केलेलं आहे. रिअर मेडिया कंपनी, वेगवेगळ्या प्रकारे डायव्हर्सिफाईड झालेली ही कंपनी आहे. मोठ्या प्रमाणात फंडिंग घेते, फंडिंग घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात त्यांचे आय पी ओज लाँच होतात, त्याचबरोबर मोठमोठे इन्व्हेस्टर्स असल्यामुळे बॅकिंग खूप मोठं आहे, प्रचंड मोठं आहे, प्रोडक्ट खूप चांगले यांचे सक्सेसफुल होतात, म्हणून नोकरीमध्ये इन्व्हेस्ट करणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. थोडंसं आपण चार्ट बघितला तर तुम्हाला पाहायला मिळेल चार्टमध्ये आपल्याला काही गोष्टी क्लिअर होतील, जेणेकरून आपण डिसिजन घेऊ शकतो त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचं की नाही. जसं आपण पीडी लाईटमध्ये बघितलं तसंच याच्यामध्ये सुद्धा कन्सिस्टन्सी पाहायला मिळते. 2020 तेवढाच कोविडमध्ये हा इफेक्ट झाला होता, पुन्हा 21 थोडंसं करेक्शन इकडे पाहायला मिळतं आणि आत्ता हे जे करेक्शन आलेलं आहे ऑलमोस्ट याच लेवलचं करेक्शन आहे. सो याच्यापेक्षा मोठ्या लेवलला हा ड्रॉप होईल, पडेल, मोठं नुकसान होईल, 50% खाली येईल अशी अपेक्षा मला नाही, पण ही लेवलसुद्धा खूप चांगली आहे इन्व्हेस्ट करायला. पुन्हा मी याला झूम आउट करतो आहे आणि इकडे आपण बघू शकता याने जो हाय बनवला होता हा हाय इकडे आपल्याला पाहायला मिळेल 74.65, म्हणजेच 7,465 रुपयाचा हाय होता आणि आत्ता याची प्राईस सुरू आहे 5,800. एवढ्या मोठ्या प्रमाणात इकडे करेक्शन झालेलं आहे, काही हजार रुपयांनी हा स्टॉक ड्रॉप झाला आहे. 1,700 जवळपास, म्हणजे 1,700 हा स्टॉक करेक्ट झाला आहे, म्हणजे खूप चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याकडे आहे. हे जे स्टॉक्स आहेत ना हे फंडामेंटली पण स्ट्रॉंग आहेत, म्हणूनच आपण यामध्ये इन्व्हेस्ट करतो आणि लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करतो आहे. एक कन्सिस्टंट आणि चांगले रिटर्न जर आपल्याला हवे असतील तर अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायला हवं जे डिव्हिडंडसुद्धा देतात. डायरेक्ट डिव्हिडंड आपल्या बँक अकाउंटला क्रेडिट होतात, ते तर पैसे आपल्याला मिळतातच, सोबत जो काही स्टॉक वाढेल तेवढी आपली प्राईस पण वाढत जाते, फोलिओ आपला वाढत जातो, तो सुद्धा फायदा आहे. जर आपण याचे फंडामेंटल्स बघितले, फायनान्शियल्स बघितले, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट डायरेक्ट आपल्याला बघायचं आहे कारण डीप रिसर्च आत्ता आपण करणार नाही, एक शॉर्ट व्हिडिओ बनवतो आहे त्यामुळे. जर सेल बघितला तर 472 crore डायरेक्ट वाढताना दिसतो आणि तो आत्ता 1,300 crore 2020 पोहोचलेला दिसतो. बाकी सगळे बिझनेस अफेक्ट झाले होते पण याला काही मोठा परिणाम झालेला नव्हता, म्हणूनच आपण यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. अशा वेळीसुद्धा हा स्टॉक खूप चांगला परफॉर्म करतो आहे. प्रॉफिट आफ्टर टॅक्स जर आपण बघितलं तर 77 crore याची ग्रोथ पाहायला मिळते, 419 crore रुपये 2016 साली, खूप मोठं प्रॉफिट इकडे बघायला मिळते. इकडे मायनसमध्ये पण गेला होता 14 crore, मॅटर नाही करत, पण तिथून जर याचा परफॉर्मन्स बघितला तर कन्सिस्टन्सी पाहायला मिळते 500 crore 900 crore पुन्हा जवळपास 500 crore आणि 2021 1,621 crore रुपये, एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रॉफिट आहे. आता हे प्रॉफिट याचं का बदलतं? आता फॉर एक्झाम्पल झोमॅटोमध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट्स ऑलरेडी होत्या, पण जेव्हा यांनी तो स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट केला त्यावेळी यांना आपली भागीदारी काहीतरी विकावी लागली, ज्यामुळे मोठा फंड यांच्याकडे अवेलेबल झाला, म्हणूनच कंपनी प्रॉफिटेबल बनली. अशा अनेक गोष्टी आहेत, वेगवेगळ्या मार्गातून प्रॉफिट तर होतंच, झोमॅटोचं प्रॉफिट किंवा इतर नोकरी.comचं असेल, वेगवेगळ्या यांच्या कंपन्यांचं असेल त्यांचं प्रॉफिट, म्हणजेच इन्फो एजचं प्रॉफिट असतं. पण ज्यावेळी स्टॉक मार्केटमधून काही स्टॉक ते विकतात त्यावेळी खूप मोठा फंड यांच्याकडे येतो आणि हा फंड ते पुन्हा रिइन्व्हेस्ट करतात वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये, नवीन स्टार्टअप्समध्ये, जेणेकरून छोट्या लेवलला इन्व्हेस्ट करायचं, मोठ्या लेवलला गेल्यानंतर स्टॉक मार्केटमध्ये तो लिस्ट करायचा, त्याच्यामधून प्रचंड प्रॉफिट मिळवायचं. हे सिम्पल लॉजिक ही कंपनी वापरते, पण हे करणं एवढं सोपं नाही. जी कंपनी स्टार्टअपमध्ये असते, छोट्या लेवलला असते, त्याचं अस्तित्व काही नसतं, अशा कंपनीला, अशा आयडियाला ओळखायचं, त्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं आणि समजून जायचं की ती पुढे जाऊन खूप मोठी होईल.
हे प्रिडिक्शन करणं, हा अंदाज बांधणं, फ्युचर ओळखणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ते याचे प्रमोटरच करू शकतात किंवा याचं मॅनेजमेंटच करू शकतं, तेवढं त्यांच्याकडे नॉलेज आहे. मग आपण पण या कंपन्यांना कसं ॲनालिसिस करायचं? स्टॉकेजच्या माध्यमातून. हे जे काही तुम्ही ॲनालिसिस बघताय हे स्टॉकेजच्या माध्यमातून बघताय. प्रीमियम प्लॅन्स तुम्हाला मिळू शकतात. आता सध्या हा 400 रुपयाचा प्लॅन तुम्हाला फ्री मिळू शकतो. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, आपला हा प्रोमो कोड वापरायचा, सिम्पली तुम्हाला डिस्काउंट मिळेल फ्री. 400 रुपये एक्झॅम्प्ट केले जातील आपल्या मराठी संकेत कुटुंबासाठी. हा प्रोमो कोड अप्लाय करा, या लिंकवर क्लिक करा आणि प्रोमो कोड टाकताच तुम्हाला हे सगळं फ्री मिळेल. अदर 2 प्रोमो कोड आहेत ज्यामध्ये 25-35% डिस्काउंट मिळेल, हे सुद्धा तुम्ही प्लॅन बघू शकता. इकडे त्याच्या डिटेल्स पाहायला मिळतील, तेही तुम्ही सबस्क्राईब करू शकता पुढे जाऊन. पण फ्री प्लॅन आहे ना, तो पहिला ॲक्सेप्ट करा, लगेच लॉग इन करा, तो फ्री प्लॅन घ्या. तुम्हाला कळेल कशाप्रकारे ॲनालिसिस करायचं असतं, बऱ्याच गोष्टी अनलॉक पण यातून होतात. ही जर माझी मेहनत आवडत असेल, आम्हाला ॲप्रिशिएट करायचं असेल, अजून व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील, वेगवेगळे स्टॉक तुम्हाला जाणून घ्यायचे असतील, तर मला कमेंट करून सांगा तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडेल, कुठल्या स्टॉकचं ॲनालिसिस बघायला आवडेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमचं मत अजून कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून्ड अँड स्टे पॉझिटिव्ह.